विधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीमध्ये महानाराजी उफाळून आली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी भाजपनं मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि रामदास आठवलेंच्या रिपाई गटाला डावललं आहे. भाजपनं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांची वर्णी लावण्यात आली आहे. विधान परिषदेच्या चार जागांपैकी दोन जागांकरता भाजपनं रासप आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांना तिकीट दिलंय. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपाईला डावलं गेलं. ते अस्वस्थताला पोहणं कठीण केलंय. भाजपनं पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी आणि शायना एनसी यांचा पत्ता कापलाय. या दोघांना विधान परिषदेसाठी संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र भाजपनं ऐनवेळी एकनाथ खडसे गटाच्या जळगावच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांची वर्णी लावली आहे. जागतिक अर्थपरिषदेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री डावोस इथं रवाना होत आहेत. या दौऱ्यात मोठ्या उद्योजकांसोबत मुख्यमंत्री 121 मीटिंग करणार आहेत. अधिकाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असेल असं ते म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दारूबंदीच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. वर्धा आणि गडचिरोलीनंतर चंद्रपूर हा दारूबंदी करण्यात आलेल्या राज्याचा तिसरा जिल्हा ठरलाय. चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून विविध सामाजिक संघटना आंदोलन करून राज्य सरकारवर दबाव वाढवलेला आहे. राज्यातील 2014-2015 गाळप हंगामातील ऊसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना FRP नुसार ऊस दर देण्यास साखर कारखान्यांना मदत होणार आहे. खुल्या बाजारात साखरेचे कोसळलेले दर पाहता FRP देण्यासाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध झाली पाहिजे अशी मागणी सहकारी साखर कारखान्यांकडूनही करण्यात येत होती. मुंबई बँकेमध्ये असलेल्या गैरप्रकाराबाबत कारवाई होत नसल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झालेत. झी मीडियानं मुंबई बँकेतले कोट्यवधींचे गैरप्रकार उजेडात आणले आहेत. यात वेळोवेळी करण्यात आलेल्या चौकशांचे अहवालही झी मीडियानं समोर ठेवले आहेत. असं असताना सरकारनं पुन्हा चौकशी न करता कारवाई करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 21 जानेवारीपासून 4 दिवसांच्या संपावर जाण्याचा विचार बँक कर्मचारी संघटनांनी मागे घेतलाय. आपल्या विविध मागण्यांसाठी बँक संघटनांनी 4 दिवसांच्या संपाचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची संबंधितांशी काल चर्चाही झाली. त्या पार्श्वभूमीवर संपावर जाण्याचा निर्णय बँक कर्मचारी संघटनेनं मागे घेतलाय. सहकार क्षेत्रात राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेत निवडणुकांची घोषणा केली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये राज्य सहकारी बँकेची निवडणूक होणार आहे. उद्यापासून 31 पैकी 20 जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. अनेक वर्षांपासून प्रशासक नियुक्त असलेल्या धुळे, नंदुरबार, सांगली, बीड, नाशिक, कोल्हापूर या 5 जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. स्मृतीस्थळावर अखंड प्रेरणाज्योत उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. ही प्रेरणाज्योत येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जन्मदिवसापासून प्रज्वलित राहणार आहे. याच कामाची पाहणी करण्यासाठी उद्धव यांनी स्मृतीस्थळाला भेट दिली. 23 जानेवारीला प्रेरणाज्योतीचं अनावरण होणार आहे. बाळासाहेब संपत्तीवाद प्रकरणात लीलावती हॉस्पिटल प्रशासनानं बाळासाहेबांचे मेडिकल रिपोर्ट न्यायालयात सादर केले. नोव्हेंबर 2010 ते डिसेंबर पर्यंत बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती कशी होती, इच्छापत्रावर सही करण्यासाठी बाळासाहेबांची प्रकृती योग्य होती का, या प्रश्नांची उत्तरं प्रतिवादी म्हणून जयदेव ठाकरे यांना हवी होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित बाळकडू सिनेमा 23 जानेवारीला प्रदर्शित होतोय. हा सिनेमा विद्यार्थ्यांना दाखवण्याची तयारी नाशिक महानगरपालिकेनं केली आहे. पालिकेच्या महासभेत तसा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय. नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केली जाणारी एनड्युरो स्पर्धा 8 आणि 9 फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. ओपन, अमॅच्युअर, कॉर्पोरेट, फॅमिली आणि कॉलेजेस अशा विविध कॅटेगरीजमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यावर्षी पोलीस आणि डॉक्टर्स अशा गटांसाठी देखील ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे.
अकोला महापालिकेतल्या सत्ताधारी भाजप शिवसेनेविरोधात स्थानिक काँग्रेसनं पहिल्यांदाच आंदोलन पुकारलं आहे. माजी महापौर आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मदन भरगड हे या आंदोलनाचे आयोजक होते. पालिका सत्ताधाऱ्यांना जाग करणं यापेक्षा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानं आलेली कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकून टाकणं हाच या आंदोलनामागचा भरगड यांचा बहुधा मुख्य हेतू असावा. परिवहन आयुक्तांच्या आदेशाविरोधात आरटीओमधले एजंट्स आक्रमक झालेत. पुण्यातले एजंट्स तसंच विविध वाहतूक संघटनांनी आरटीओ समोर आंदोलन केलं. आरटीओमध्ये येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करायची असेल तर एजंट्सना अधिकृतरित्या व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी एजंट्सची मागणी आहे. गिरणी कामगारांच्या घरांबाबत फडणवीस सरकार काहीच करत नसल्याचा आरोप करत गिरणी कामगार संघर्ष समितीनं मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांनी त्वरित बैठक आयोजित करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी केली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या होऊन 17 महिने उलटले तरी त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. आधीच्या सरकारप्रमाणेच नव्या सरकारनंही अपेक्षाभंग केल्याची भावना डॉक्टर दाभोळकरांचे चिरंजीव हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. 20 ऑगस्ट 2013 या दिवशी दाभोळकरांची ओंकारेश्वर पुलावर हत्या करण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेची महासभा प्रचंड गोंधळाची झाली. राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर शिव्यांची लाखोळी उधळली. त्यातच झालेल्या गोंधळात अखेर 3 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलं. आपल्या वॉर्डमधील काम करण्यासाठी निधीचं पालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी एकच गोंधळ घातला. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मागजन गावातल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा याच गावातल्या काही तरुण मंडळींनी केला होता. त्यांनी चिकाटीनं केलेल्या प्रयत्नांना आता यश आलेलं आहे. गावातली अनेक विकास कामं केवळ कागदावरच खर्ची पडल्याचा दावा करत या तरुणांनी भ्रष्ट नेते आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन उभारलं होतं. आसनगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेने 4 महिलांना चिरडल्याची दुर्घटना घडली. मुंबईकडे येणाऱ्या गोदान एक्सप्रेसनं या महिलांना उडवलेलं आहे. या महिला रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना हा अपघात घडलाय. यात एका 18 वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पौड इथं एका महिलेचा ती काम करत असलेल्या संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी सुनील नरवणे यांच्यासह तिघांवर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.